प्रेझेंटी दिलेली आहे. इज देअर एनीबडी फ्रॉम मराठी मीडियम? मराठी मीडियमचे दिसत नाही आहेत मला अटेंडन्स मध्ये. आय थिंक ऑल आर फ्रॉम इंग्लिश मीडियम. गुड इवनिंग. ओके दीक्षा. नाउ आय एम गोइंग टू प्रेझेंट अ स्क्रीन. टेल मी इफ इट इज विजिबल. ओके स्क्रीन सगळ्यांना दिसते का प्रॉपरली ते मला सांगा. स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? स्क्रीन विजिबल आहे. आवाज येतोय. थँक्यू थँक यू स्टुडंट्स. नाउ लेट अस स्टार्ट अवर न्यू चॅप्टर दॅट इज स्टोन एज. स्टोन एज मधलाच एक सब पार्ट बघायचा आपल्याला, स्टोन टूल्स. जसं की आपण लास्ट चॅप्टर मध्ये सगळे ह्युमन्स बघितले ना, टाइप्स ऑफ ह्युमन्स, होमो इरेक्टस, होमोसेपियन, होमोसेपियन सेपियन, नियंदरथॅल वगैरे. तर त्यांनी जे स्टोन्स फॉर्म केले होते, जे स्टोन स्टोन टूल्स बनवले होते, त्याचं आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायचे. आणि लास्ट टाइम मी तुम्हाला बोलले होते की हे आपल्या सिलेबस मधून रिड्यूस केलेला हे आहे पार्ट, पण आपण एक शॉर्ट मध्ये बघूया हे काय होतं. डू यू नो धिस? मी रीड करून दाखवते फक्त, नाही समजलं तर तुम्ही, आणि शॉर्ट मध्ये मी एक्सप्लेन करते. द हिस्ट्री ऑफ ह्युमन इव्होल्युशन हॅज बीन रिकन्स्ट्रक्टेड सोली विथ द हेल्प ऑफ फॉसिलाइज ह्युमन बोन्स डिस्कवर्ड सो फार. एन ॲनिमल्स बॉडी डिकम्पोज आफ्टर डेथ. द बोन्स गेट डिस्पर्स्ड. दे ग्रॅज्युअली गेट बरीड इन द सॉइल. ओव्हर द पिरियड ऑफ थाउजंड्स ऑफ इयर द मिनरल्स इन द सॉइल गेट डिपॉझिटेड इन साईड द पोर्स ऑफ दिस बोन्स. इन द कोर्स ऑफ टाईम द बोन्स डिसअपियर्स, बट द मिनरल्स विच टेक द शेप ऑफ बोन्स आर लेफ्ट बिहाइंड. दीज आर ॲक्च्युअली रॉक्स इन द शेप ऑफ बोन्स. सच रॉक्स आर नोन ॲज फॉसिलाइज रिमेन्स ऑफ ॲनिमल्स ऑर सिम्पली फॉसिल्स. फॉसिल्स कशाला म्हणतो? फॉसिल्स किंवा फॉसिलाइज रिमेन्स ऑफ ॲनिमल्स. रिमेन्स कशाला म्हणायचं किंवा फॉसिल्स अँड रिमेन्स, दीज बोथ आर द सेम मिनिंग. म्हणजे काय अवशेष, अवशेष म्हणतो ना आपण मराठीमध्ये, त्यांचे राहिलेले जे अवशेष होते. खूप थाउजंड्स ऑफ इयर ते जमिनीखाली गाडले गेले हे सगळे ॲनिमल्स आणि ह्युमन्स. जे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स होते ते थाउजंड्स ऑफ इयर्स पूर्वी ह्याच्याखाली गाडले गेले जमिनीखाली, आणि त्याच्यापासून जे मिनरल्स वगैरे तयार झाले त्याला काय बोलतात? फॉसिल्स. जे मिनरल्स होते त्यांनी काय घेतला? शेप घेतला, त्यांच्या बोनचा शेप घेतला, त्यांच्या बोनचे ठसे त्याच्यावरती उमटले, स्टोन वरती किंवा मिनरल्स वरती त्या फॉसिल्सचे ठसे उमटले, त्याला काय बोलायचं? आणि त्याच्यावरून आपल्याला हिस्ट्रीची इन्फॉर्मेशन मिळत गेली. सायंटिस्टला त्याच्यावरून इन्फॉर्मेशन मिळत गेली सगळी, त्याला काय बोलायचं? फॉसिलाइज रिमेन्स ऑफ ॲनिमल्स ऑर सिम्पली फॉसिल्स. मग असे सगळे फॉसिल्स आहेत ते खूप सगळ्या कंट्रीज मध्ये सापडले, एशिया, आफ्रिका, युरोप वगैरे, ऑलमोस्ट ऑल कंट्रीज मध्ये फॉसिल्स सापडलेले आहेत. ॲट द प्रेझेंट मोमेंट इट इज नॉट पॉसिबल टू टेल एक्झॅक्टली हाऊ द व्हेरियस ब्रांचेस ऑफ ह्युमन स्पेसिस वेअर रिलेटेड टू इच अदर इन द प्रोसेस ऑफ इव्होल्युशन. म्हणजे इव्होल्युशन झालं तेव्हा एक्झॅक्टली आपण नाही सांगू शकत की वेगवेगळ्या ज्या स्पेसिस आहेत ह्युमनच्या त्या कशा इव्होल्यूट झाल्या वगैरे.
तरी पण त्यांनी एका नॉलेजवरून, त्यांना जेवढी इन्फॉर्मेशन होती त्याच्यावरून त्यांनी काय हे केला, काय रिझल्ट आणला, काय निष्कर्ष लावला की पहिले होमो हॅबिलिस होता, नंतर होमो इरेक्टस, नंतर होमो नियांदरथॅलेन्सिस, त्याच्यानंतर होमो सेपियन्स, असं त्यांनी टाइप्स ऑफ ह्युमनचे बनवले. जसे जसे ते इवोल्युशनचं त्यांना इन्फॉर्मेशन मिळत गेली तसं तसं त्यांनी त्यांना डिवाइड केलं 4 पार्ट्समध्ये. मग त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय होते ते ऍक्च्युली आपण पाहिलंय लास्ट चॅप्टरमध्ये, लास्ट पूर्ण चॅप्टर आपला त्याच्यावरतीच होता की ह्युमन्स कसा इरेक्ट होता ना, त्याची स्पाइन इरेक्ट होती, तो कसा हळूहळू असा ताठ उभा राहायला लागला किंवा चालायला लागला, 2 पायावरती चालायला लागला. पहिले तो 4 पायावरती चालायचा, नंतर नंतर तो इरेक्ट झाली, त्याची स्पाइन इरेक्ट झाल्यामुळे तो ही कॅन वॉक ऑन 2 फीट्स. आणि नंतर काय झालं, त्याला काय अपोजिट थंब होता, खाली दाखवलंय, खाली इमेजेस दाखवल्यात त्यांनी. खाली इमेजेस दाखवलेत की माणसाचा थंब आहे ना अपोजिट झाला, म्हणजे आपला आपला जसा आहे तसाच होमोसेपियनचा नंतर थंब काय झाला, अपोजिट झाला, म्हणजे 4 फिंगर एका साईडला आणि थंब एका बाजूला, 4 फिंगरच्या अपोजिट असतो आपला थंब. तसाच जसा हो आपला आहे तसाच नंतर नंतर जसं इवोल्युशन होत गेलं ह्युमनचं तसं तसं त्याचा थंब अपोजिट होत गेला, त्याच्यामुळे त्याला ग्रीप आली, म्हणजे तो सगळ्या वस्तू व्यवस्थित पकडायला लागला, कारण की त्याची ग्रीप फॉर्म झाली ना, फ्लेक्झिबल ग्रीप फॉर्म झाली, त्याच्यामुळे तो त्याचा हाताचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे करायला लागला, वेगवेगळे टास्क करता यायला लागले त्याला. आणि ह्युमन ब्रेनची पण कपॅसिटी डेव्हलप झाली, त्याचा ब्रेन पण इंटेलिजंट व्हायला लागला, मग तो थिंकिंग करायला लागला, है ना, त्याचं थिंकिंग व्हायला लागलं. म्हणजे त्याला आधी एवढं ब्रेन त्याचं डेव्हलप नव्हता, तो ॲनिमल सारखंच बिहेव करायचा ह्युमन बीइंग पण, पण हळूहळू काय झालं तो पण थिंकिंग पॉवर वाढली त्याची. आपण कसं आहे, ॲनिमल्स पेक्षा जास्त थिंकिंग आहे ना, थिंकिंग पॉवर आहे आपल्यामध्ये, तसं होमोसेपियनची पण थिंकिंग पॉवर वाढली. नंतर लॅरिंग्स डेव्हलप झालं, मी तुम्हाला सांगितलं की एक व्हॉइस बॉक्स म्हणजे स्वरयंत्र त्याच्या घशामध्ये डेव्हलप झालं, मग तो वेगवेगळे व्हरायटी ऑफ साऊंड्स फॉर्म करू लागला. तर हे सगळं त्यांनी इन शॉर्ट सांगितले डू यू नो मध्ये. आवर नेक्स्ट चॅप्टर इज स्टोन एज स्टोन टूल्स, मीन्स वी हॅव टू स्टडी डिफरंट टाइप्स ऑफ टूल्स अँड हाऊ दे फॉर्म, हाऊ अवर अँसेस्टर्स फॉर्म्स डिफरंट टाइप्स ऑफ टूल्स, स्टोन टूल्स. म्हणजे ऍक्च्युअली आज आपल्याला फक्त स्टोन टूल्सची इन्फॉर्मेशन घ्यायची, स्टोन टूल्स कसे बनवायला लागला तो. सो 6.1 इज टाइप्स अँड फॉर्म्स ऑफ टूल्स अकॉर्डिंग टू द टाइप ऑफ टास्क, म्हणजे टूल्सचे वेगवेगळे टाइप सांगितले त्यांनी आणि ते कसे बनले. टाइप्स अँड फॉर्म्स म्हणजे टूल्सचे प्रकार आणि फॉर्म्स म्हणजे ते कसे बनले, ते शिकायचं आहे आपल्याला. अँड 6.2 इज स्टोन एज टूल्स, मग स्टोन एज टूल्स कोणते कोणते होते हे पण बघायचं आपल्याला सेकंड पार्ट मध्ये. सो 6.1 इज टाइप्स अँड फॉर्म्स ऑफ टूल्स अकॉर्डिंग टू द टाइप ऑफ टास्क. स्लोली स्लोली आय एम रीडिंग, कॉन्सन्ट्रेट इन युअर बुक और ऑन अ मोबाईल. ओके, इफ वी सॉ अ शायनी ऑब्जेक्ट बरीड इन द ग्राउंड, इफ वी सॉ अ शायनी ऑब्जेक्ट बरीड इन द ग्राउंड, वॉट वुड वी डू टू टेक इट आउट, पर हॅप्स वी वुड स्क्रॅप इट आउट विथ अवर फिंगर्स, इफ दॅट डिड नॉट वर्क वी माइट ट्राय टू डिग इट आउट विथ अ ट्विग ऑर स्टिक, इफ दॅट टू डिड नॉट वर्क वी वुड हॅव टू लुक फॉर अ पॉइंटेड स्टोन दॅट शुड डू द जॉब. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, इफ वी सॉ शायनी ऑब्जेक्ट, एखादा शायनी ऑब्जेक्ट तुम्हाला दिसतोय ह्याच्यामध्ये जमिनीमध्ये, तुम्हाला एखादा ग्राउंड वरती जमिनीच्या खाली आहे थोडासा तो आणि खड्ड्यामध्ये एका, आणि तुम्हाला एक शायनी ऑब्जेक्ट काहीतरी स्पार्कल करते, काहीतरी शाईन करते, मे बी मार्बल असू शकते किंवा अजून काही असतात ना शायनी स्टोन्स असतात,
तर अशा प्रकारचा स्टोन वगैरे तुम्हाला दिसला आणि तो तुम्हाला पाहिजे, तर तुम्ही काय करता, हाताने स्क्रॅप करणार पहिल्यांदा, तुमच्या फिंगर्सनी स्क्रॅप करणार त्याला. स्क्रॅप म्हणजे काय, असं खोदायचा प्रयत्न करणार नखांनीच, तुमच्या फिंगर्सनी स्क्रॅप म्हणजे खरवडणार तुम्ही त्याला. इफ डिड नॉट वर्क वी माइट ट्राय टू डिग इट आउट विद अ ट्विग ऑर स्टिक. मग त्यांनी पण नाही झालं तर तुम्ही काय करणार, त्यांनी पॉसिबल नाही झालं तुम्हाला, तो स्टोन नाही मिळाला, तर तुम्ही काय करणार, एक काठी घेऊन येणार, किंवा ट्विग ऑर स्टिक म्हणजे काय, एक काठी, लाकडाची काठी, काडी किंवा काठी, तर त्या काठीने तुम्ही त्याला खोदणार ना, डिग करणार म्हणजे खोदणार. इफ दॅट टू डिड नॉट वर्क म्हणजे ते सुद्धा नाही झालं, वर्क नाही झालं, त्यांनी पण पॉसिबल नाही झालं, तर तुम्ही काय करणार, पॉइंटेड स्टोन आणणार, एक असा पॉइंटेड दगड आणणार तुम्ही मोठा, किंवा मग अशी पॉइंटेड काहीतरी वस्तू आणणार तुम्ही, आणि त्याच्याने तुम्ही ते डिग करायचं ट्राय करणार, हो ना. बट इफ स्टील डझंट देन वी वुड हॅव टू गेट अन आयर्न रॉड ऑर डिग दॅट शायनिंग ऑब्जेक्ट आउट. मग त्यांनी पण वर्क नाही झालं, स्टोननी पण नाही झालं, तर मग काय करावं लागेल, आपल्याला एक आयर्न रॉड घ्यावं लागेल पॉइंटेड, आणि त्यांनी खोदावं लागेल. आयर्न म्हणजे काय, लोखंडाचा एखादा रॉड असं घ्यावं लागेल, ॲरो सारखा पॉइंटेड, आणि त्याने डिग करावं लागेल, तेव्हा मग तो आपल्याला खोदून खोदून तो ऑब्जेक्ट मिळेल. दिस शोज दॅट वी नीड टू चूज द टूल अकॉर्डिंग टू द डिमांड ऑफ द टास्क. म्हणजे काय, कसं तुम्ही टूल चूज केलं, की जशी डिमांड आहे, कारण तो स्टोन निघत नव्हता तुम्हाला, मग तुम्ही थोडासा वरती असता तर हातानेच निघाला असता, अजून थोडा खाली असता तर काठीनी पण तुम्ही काढू शकले असते, पण ते पॉसिबल नव्हतं, तो अजून खोल होता, म्हणून तुम्ही काय केलं, एक पॉइंटेड आयर्न ऑब्जेक्ट घेतला आणि त्यांनी खोदायचा प्रयत्न केला, लोखंडाच्या रॉडनी खोदलं तेव्हा निघाला. म्हणजे आपण काय करतो, जसं डिमांड आहे तसं आपण टास्कची जशी डिमांड आहे, म्हणजे जसं आपल्याला गरज आहे तसं आपण ट्राय करतो, की त्या ती गोष्ट तो टूल यूज करायचा ट्राय करतो आपण. द फॉलोइंग फोर फॅक्टर्स सोनाली डिटरमाइन अवर. सोनाली येस मॅम, मॅडम, येस मॅम. तुमचा स्क्रीन दिसत नाहीये, परत प्रेझेंट करा. ठीक आहे मॅम, बघते मी. हाँ, आता दिसतंय का सगळ्यांना? आता दिसतोय मॅडम, आणि मध्ये मध्ये तुम्ही चॅट बॉक्स चेक करत राहा, कारण मुलांनी लिहिलं होतं, केला होता स्क्रीन मॅम, दिसत नाही. आजकाल केला होता, थोडा त्यावेळी थोडा मला पण दिसलं चेक नाही. करा. येस येस, ठीक आहे, कंटिन्यू. ठीक आहे मॅम. प्लीज तुम्ही क्लास चालू असताना मोबाईलला टच नाही करायचा आहे स्क्रीनला, त्याच्यामुळे कधी पण दुसरे पण म्यूट होऊ शकतात, कारण की मी इथे चॅट बॉक्स सारखं सारखं नाही ना ओपन करू शकत, बघते मी मधून मधून, पण मग शिकवण्याच्या नादात हे होऊन जातं, तर तुम्ही प्लीज मोबाईलला टच नाही करायचंय. द फॉलोइंग फोर फॅक्टर्स डिटरमाइन अवर चॉईसेस चॉईस ऑफ टूल्स. म्हणजे खालचे जे फॅक्टर्स आहे, तर आपल्याला टूल एखादा चूज करायचा आहे, टूल चॉईस करायचं म्हणजे चूज करायचं, एखादा टूल निवडायचं आपल्याला, तर कोणते फॅक्टर लक्षात घ्यावे लागतील ते त्यांनी सांगितलंय. आता आता वरती पाहिलं आपण की थोडासा खोल ऑब्जेक्ट असता तर फिंगरनीच झाला असतो, तो जास्त डीप होता, त्याच्यामुळे आपल्याला आयर्न रॉड घेऊन खोदावं लागलं, तेव्हा तो भेटला ना आपल्याला. तसंच मग आपल्याला जर असा फॉलोइंग फोर फॅक्टर्स डिटरमाइन आवर चॉईस ऑफ टूल, टूलचा चॉईस कसा करायचा आहे ते त्यांनी सांगितलंय. अवेलेबिलिटी ऑफ द रिसोर्सेस, म्हणजे आपल्याकडे काय काय अवेलेबल आहे. आता स्टोन एजच्या पीपलकडे तर आयरन वगैरे त्यांना माहिती नव्हतं ना, आयरन, कॉपर वगैरे, आता जसे मेटल्स आहेत तसे त्यावेळेला नव्हते. आपण आता आयरनचे रॉड किंवा ॲरोज वगैरे, भाला वगैरे असे नंतर बनले ना हे ऑब्जेक्ट, त्यावेळेला तर नव्हते. मग त्यासाठी मग त्यावेळेस काय रिसोर्स अवेलेबल होता, फक्त स्टोन अवेलेबल होता त्यावेळेस. अवेलेबिलिटी ऑफ द रिसोर्सेस म्हणजे त्यांच्या जवळ जवळ काय काय रिसोर्सेस आहेत, कोणती साधने आहेत त्यांच्याकडे, त्याला बोलतात रिसोर्सेस. मिनिमल यूज ऑफ टाइम अँड एनर्जी, म्हणजे कमीत कमी टाइम लागला पाहिजे आणि एनर्जी पण कमी लागली पाहिजे, कमी कमीत कमी एनर्जीमध्ये आणि टाइममध्ये
ते टूल तयार झालं पाहिजे मॅक्सिमम इफिशियन्सी. टूलची इफिशियन्सी कशी असली पाहिजे? मॅक्सिमम असली पाहिजे, म्हणजे कार्यक्षमता. एफिशियन्सी म्हणजे काय? जास्तीत जास्त काम करू शकलं पाहिजे, त्या एकाच टूलनी अनेक प्रकारची कामं करता आली पाहिजे, है ना? व्हेरियस टाइप्स ऑफ वर्क्स करता आले पाहिजेत त्या एका टूलनी. मॅक्सिमम इफिशियन्सी, स्किल ऑफ हँडलिंग टूल विच इज अक्वायर्ड थ्रू प्रॅक्टिस. मग टूल हँडल कसं करायचं त्याचं पण एक स्किल असतं, मग ते पण प्रॅक्टिस झाली पाहिजे त्यांना, है ना? आणि एप्स लाईक नेक्स्ट सेंटेन्स, मग ह्या सगळ्या गोष्टी स्टोन एज मधल्या ह्युमन्सनी केलेल्या आहेत, ते आपल्याला सांगितले. त्यांनी रिसोर्सेस कोणते यूज केले, कमीत कमी टाइम आणि एनर्जी मध्ये कसे टूल्स बनवले, त्या टूल्सची इफिशियन्सी पण कशी मॅक्सिमम होती, आणि स्किल कसं होतं त्यांच्याकडे टूल्स हँडल करण्यासाठी, म्हणजे टूल पकडाय ते टूल पकडायचंय आणि त्यांना ते डिक करायचंय किंवा अॅनिमल हंटिंग करायचंय, तर ते स्किल पाहिजे ना, ते हँडल करायसाठी ते टूल त्यांना हँडल करता आलं पाहिजे. तर त्या सगळ्या प्रॅक्टिसेस त्यांनी केलेले आहेत. नेक्स्ट सेंटेन्स, एप्स लाईक द चिपांजी अल्सो यूज स्टोन टू ब्रेक सीड अँड नट्स. ओके, तर एप्स होते ना, चिपांजी सारखे एप्स होते. ह्युमन इवोल्युशनच्या आधी आपण पाहिलं एप्स होते, तर ते एप्स पण काय करायचे, नट्स वगैरे, कडक फळ असतात ना नट्स, हार्ड फ्रुट्स वगैरे ब्रेक करण्यासाठी काय करायचे, स्टोन किंवा ह्याचा यूज करायचे, स्टोनचा यूज करायचे सीड ब्रेक करण्यासाठी. सीड किंवा नट्स जर त्यांना फोडायचे असतील तर ते आपण पण करतो कधी कधी, एखादी गोष्ट फुटत नसेल तर आपला स्टोनचाच असतो ना खलबत्ता असतो किंवा काय, त्यांनी तोडायचा प्रयत्न करतो. तसंच ते एप्स पण त्यावेळेला यूज करायचे, ते पण तेवढं थिंकिंग करायचे की आपण दगडाने फोडूया म्हणून. दे यूज स्टिक्स टू स्टर द अँट आउट फ्रॉम अँट हिल्स टू कॅच देम. ते काय करायचे, स्टिकचा यूज करायचे. अँट हिल म्हणजे काय, ते वारुळ असतं ना मुंग्यांचं, त्याला हलवण्यासाठी ते काय करायचे, स्टिक्सचा यूज करायचे. Humans to have always been using tools such as bones, stones, dried twigs and sticks as tools. मग त्यावेळेसचे जे ह्युमन्स होते, इनिशियली ते काय करायचे, स्टार्टिंगला म्हणजे सुरुवातीला तेव्हा जेव्हा त्यांना स्टूल बनवता येत नव्हते तेव्हा ते काय करायचे, बोन्सचा यूज करायचे, स्टोन किंवा मग ड्राईड ट्विग्स अँड स्टिक्स म्हणजे काय, वाळलेले झाडाच्या काड्या असतात ना, काठ्या, त्याचा यूज करायचे, ऍज अ टूल म्हणून यूज करायचे. ते त्यांना डिक करायचं असेल किंवा सीड ब्रेक करायचे असतील, अॅनिमल्स त्यांना मीठ खायचं असेल तर ते कट करण्यासाठी काय करायचे, ते बोन्स, स्टोन्स ऑर ड्राईड ट्विग अँड स्टिक्सचा यूज करायचे. विथ कंटिन्युअस अँड मायन्यूट ऑब्झर्वेशन, एक्सपेरिमेंटेशन अँड देअर इनबॉर्न इमॅजिनेशन, ह्युमन लर्न दॅट दे कुड शार्पन रॉड्स, बोन्स, स्टिक्स अँड स्टोन्स इन टू टूल्स टू कॅरी आउट देअर टास्क मोर एफिशियंटली. म्हणजे ते कंटिन्युअस त्यांनी काय केलं, विथ द कंटिन्युअस अँड मायन्यूट ऑब्झर्वेशन, हळूहळू काय केलं, ते ऑब्झर्वेशन करायला लागले, सूक्ष्म निरीक्षण करायला लागले, ऑब्झर्वेशन करायला लागले, एक्सपेरिमेंट करायला लागले, म्हणजे प्रयोग करून बघायला लागले. आणि ह्युमनकडे तर होतंच इनबॉर्न इमॅजिनेशन पॉवर होती. आपल्याकडे कसं इमॅजिनेशन आहे ना, इमॅजिनेशनने आपण काही पण करू शकतो. इमॅजिनेशन पॉवर आहे, मग तुम्हाला एखादं ड्रॉइंग बनवायला सांगितलं तर तुम्ही ते इमॅजिन करून बनवता, तसं मग त्यांना पण इमॅजिनेशन पॉवर होती. मग त्याचा यूज करून ते काय करायला लागले, ह्युमन लर्न दॅट दे कुड शार्पन रॉड्स, रॉडला शार्प करू शकतात, बोन्स स्टिक्स अँड स्टोन्स इन टू टूल्स टू कॅरी देअर टास्क मोर इफिशियंटली. म्हणजे ते काय कशाचा यूज करायला लागले, रॉडला, बोन्सला किंवा स्टिक्सला, स्टोन्सला काय करायला लागले, शार्पन करायला लागले. ते स्लोली स्लोली काय करायला लागले, की आप इमॅजिन करायला लागले की ह्या ऑब्जेक्टला आपण पॉइंटेड ऑब्जेक्ट बनवू, शार्प करूया, म्हणजे तो आपल्याला यूज होईल, तो टूल आपल्याला यूज करता येईल टू कॅरी आउट देअर टास्क मोर इफिशियंटली. म्हणजे त्यांचे टास्क जे आहे ते इझी करण्यासाठी, एफिशियंट होण्यासाठी काय करायला लागले, ते शार्पन करायला लागले ऑब्जेक्ट्सला. दे ऑल्सो लर्न दॅट दे कुड गिव्ह दीज ऑब्जेक्ट
एनी शेप दे डिझायर्ड. ते हळूहळू काय शिकले, दे लर्न दॅट दे कुड गिव्ह दीज ऑब्जेक्ट्स एनी शेप दे डिझायर्ड, म्हणजे त्यांना हवा तसा शेप पण द्यायला ते शिकले. एखादा स्टोन घ्यायचा, मग त्याला ते बाजूने कट करायचे, शार्पन करायचे, त्यांना हवा तसा शेप द्यायला लागले ते हळूहळू. इन द प्रिव्हियस लेसन वी सॉ दॅट स्टोन टूल्स वेअर फाउंड विथ द रिमेन्स ऑफ होमो हॅबिलिस. वी कॅन से दॅट ही मेड देम बिकॉज दे वेअर फाउंड नियर हिज रिमेन्स. बट डीड ही मेक ओनली स्टोन टूल्स? द आन्सर टू दिस क्वेश्चन इज नो, बिकॉज ही मेड टूल्स फ्रॉम अदर मटेरियल्स एज वेल. म्हणजे आपण प्रिव्हियस लेसन, मागच्या लेसन्स मध्ये काय बघितलं, वी सॉ दॅट स्टोन टूल्स वेअर फाउंड विथ द रिमेन्स ऑफ होमो हॅबिलिस. म्हणजे होमो हॅबिलिसचे जिथे रिमेन्स सापडले, फॉसिल सापडले, तिथं ते स्टोन टूल पण त्यांना सापडले. मग त्यांना काय वाटलं की म्हणजे हे होमो हॅबिलिसच्या एजमध्ये होऊन गेलेले ते स्टोन टूल्स. वी कॅन से दॅट ही मेड देम बिकॉज दे वेअर फाउंड नियर द रिमेन्स, म्हणजे त्याच्याजवळ सापडले, होमो हॅबिलिसच्या जवळ सापडल्यामुळे सायंटिस्टनी असं सांगितलं की ते होमो हॅबिलिसचे रिमेन्स होते, त्याने बनवलेले होते. बट डीड ही मेक ओनली स्टोन टूल्स? तो फक्त स्टोनचे टूल्स बनवायचा का? तर नो, अजून पण तो कशाचे स्टोन मटेरियल्स अजून पण यूज करायचं, जसं की आपण सांगितलं ट्विग्स अँड हे करायचं ना, तो लाकडाचे स्टिक्स वगैरे यूज करायचा, ट्विग्स यूज करायचा. इन द प्रिव्हियस सॉरी खाली नेक्स्ट पॅराग्राफ. डीड यू अंडरस्टँड टिल नाऊ? समजलं का सगळ्यांना? ओके, we will move to the next paragraph. However, of the tools made by humans thousands of years ago, only the stone tools can be found today. म्हणजे thousands of years ago, म्हणजे हजारो वर्षापूर्वी त्यांनी काय फक्त स्टोनचे टूल्स बनवलेले आपल्याला सापडत आहेत, है ना? बाकीचे टूल्स सायंटिस्टला नाही मिळाले. टूल्स मेड फ्रॉम बोन आर रेअरली फाउंड. But since twigs and twigs decompose easily, we do not found any tools made from them. Scientist la kay sapadla, stone tools easily sapadle, karan ki stone easily decompose nahi hot, mhanje zamini khali gaadle jatat things, living organisms, ani ma te decompose hun jatat. Tasach plants twig ani sticks kasha astat, living organisms ahet na plants, ma te decompose hotat easily zamini madhe, त्याचं विघटन होऊन जातं, त्याच्यामुळे ते सापडले नाहीयेत. फक्त स्टोन टूल्स आणि काही बोनचे टूल, बोन पण डिकम्पोज व्हायला हार्ड आहे, इझिली डिकम्पोज नाही होत, त्याच्यामुळे त्यांना बोनचे टूल सापडले आणि स्टोनचे टूल सापडले. वी डू नॉट फाइंड एनी टूल्स मेड फ्रॉम देम, म्हणजे स्टिक आणि ट्विकचे टूल्स त्यांना नाही सापडले, बिकॉज दे डिकम्पोज इझिली. टूल्स मेड फ्रॉम स्टोन्स अँड बोन्स. मग हे बघा, फर्स्ट टूल इज अ चॉपर मेड फ्रॉम अ पेबल, म्हणजे स्टोन पासून बनवलेला आहे. पेबल म्हणजे एक असा सॉफ्ट स्मूथ असा दगड असतो ना, त्याला पेबल बोलतात. तर तो चॉपर म्हणतात, तो पहिलं जे टूल आहे ते चॉपर बनवलं त्यांनी. फर्स्ट टूल इज चॉपर, सेकंड टूल इज स्क्रॅपर, थर्ड वन इज हॅमर म्हणजे असं हातोडा म्हणतो ना आपण ठोकण्यासाठी, बघा तो सर्कल शेप मध्ये दिसतोय, पॉइंटेड नाही आहेत. हे तिन्ही पण टूल्स आहेत ते जास्त पॉइंटेड नाही आहेत, तर ते हॅमरिंग करण्यासाठी युज करायचा तो. फोर्थ वन इज अ चॉपर मेड फ्रॉम अ फ्लेक ऑफ स्टोन. फोर्थ वन इज थोडासा पॉइंटेड दिसतोय फोर्थ वाला, तो पण चॉपर आहे. तो स्टोनचं एक पॉइंटेड ऑब्जेक्ट, पॉइंटेड स्टोन पण सापडतात ना, त्याच्यापासून तो बनवलेला आहे. फिफ्थ वन इज अ बोरर मेड फ्रॉम अ बोन. फिफ्थ वन इज बोरर, बघा तो कसा पॉइंटेड दिसतोय. त्यांना डिगिंग करायचं असेल किंवा अॅनिमल्सचं मीट काढायचं असेल तर ते पॉइंटेड यूज करायचे ना ऑब्जेक्ट. सिक्स्थ वन इज अँटलर युज्ड ऍज अ पिक. सिक्स्थ वन इज अँटलर, अँटलर इज ऑल्सो पॉइंटेड ऑब्जेक्ट.
अंडरस्टूड स्टूडेंट्स? आवाज येतोय सगळ्यांना? समजत आहे? ओके. तर वी हॅव सीन टाइप्स ऑफ टूल्स, दॅट इज सिक्स टाइप्स ऑफ टूल्स. नाऊ सेकंड पार्ट इज 6.2, स्टोन एज टूल्स. स्टोन एज मधले टूल्स बघायचे आहेत आपल्याला डिटेल मध्ये. द पिरियड फ्रॉम विच मेनली स्टोन टूल्स आर फाउंड इज कॉल्ड स्टोन एज टूल्स. द स्टोन एज इज डिवाइडेड इन टू थ्री पिरियड्स ऑन द बेसिस ऑफ शेप अँड द टाइप्स ऑफ टूल्स फाउंड. मग त्यांना जसे जसे स्टोन स्टोन टूल्स सापडत गेले तसं तसं त्यांनी काय केलं, थ्री पार्ट्स मध्ये डिवाइड केलं स्टोन एजला. स्टोन एज म्हणजे काय, ज्या पिरियड मध्ये स्टोन टूल्स सापडले त्यांना, म्हणून त्यांनी त्याला काय नाव दिलं, स्टोन एज. आणि मग त्या स्टोन एजला कसं डिवाइड केलं त्यांनी, ओल्ड स्टोन एज, मिडल स्टोन एज अँड न्यू स्टोन एज, थ्री पार्ट्स मध्ये डिवाइड केलं. जे जास्त जुने ओल्ड टूल्स होते त्याला ओल्ड स्टोन एज नाव दिलं, त्याच्यानंतर जे सापडले ते मिडल स्टोन एज, आणि त्याच्यानंतर जे सापडले त्याला काय बोललं त्यांनी, न्यू स्टोन एज. दॅट इज थ्री पार्ट्स, ओल्ड स्टोन एज ऑर पॅलिओलिथिक एज. पॅलिओ मीन्स ओल्ड अँड लिथिओस मीन्स स्टोन. ओल्ड स्टोन एज मीन्स पॅलिओलिथिक एज म्हटलं त्यांनी त्याला. मिडल स्टोन एज इज मिझोलिथिक एज. मिझोलिथिक, मिझो मीन्स मिडल, आणि मिडल स्टोन एज, मिझोलिथिक एज म्हणजे मिडल स्टोन एज. अँड न्यू स्टोन एज ऑर निओलिथिक एज. न्यू मीन्स न्यू, न्यू स्टोन एज. पॅलिओलिथिक, मिझोलिथिक अँड निओलिथिक, ओल्ड, मिडल अँड न्यू. सो व्हॉट इज इन ओल्ड स्टोन एज? ओल्ड स्टोन एज मीन्स पॅलिओलिथिक एज. होमो हॅबिलिस अँड होमो इरेक्टस हु बिलॉंग टू ओल्ड स्टोन एज. एज बोथ मेड देअर टूल्स, बोथ मेड देअर टूल्स युझिंग द पर्क्युशन टेक्निक. दिस टेक्निक इन्वॉल्व्स बीटिंग ऑर स्ट्रायकिंग वन लार्ज पेबल अगेन्स्ट अनदर टू ऑब्टेन स्टोन फ्लेक्स. म्हणजे पर्क्युशन टेक्निक यूज करायचे. त्या टेक्निकला नाव काय दिलं त्यांनी, पर्क्युशन टेक्निक. जे ते टूल्स बनवायचे तर ते कोणती टेक्निक यूज करायचे, पर्क्युशन टेक्निक. मग त्या टेक्निक मध्ये काय होतं, होमो हॅबिलिस आणि होमो इरेक्टस हे बिलॉंग करतात, ओल्ड स्टोन एजला बिलॉंग करतात ते. ओल्ड स्टोन एज मध्ये कोण सापडले, होमो हॅबिलिस मॅन आणि होमो इरेक्टस मॅन. आणि मग त्यांचे जे टूल्स आहेत त्याला, ते जे बनवले त्या टेक्निकला बोलतात पर्क्युशन टेक्निक. दिस टेक्निक इन्वॉल्व्स, त्या टेक्निक मध्ये काय, बीटिंग ऑर स्ट्रायकिंग वन लार्ज पेबल अगेन्स्ट अनदर टू ऑप्टेन स्टोन फ्लेक्स. म्हणजे बीट करायचं, मारायचं, त्याला ठोकायचं. स्ट्रायकिंग, बीटिंग म्हणजे, बीटिंग ऑर स्ट्रायकिंग म्हणजे काय, मारायचं त्या स्टोनला. मग ते ठोकून ठोकून काय करायचं, एक पेबल दुसऱ्या पेबल वरती, एक स्टोन दुसऱ्या स्टोन वरती ते बीट करायचे आणि स्टोन फ्लेक्स काढायचे. म्हणजे फ्लेक्स म्हणजे काय, छोटे छोटे तुकडे. मग दगडाचे तुकडे उडायचे असे छोटे छोटे फ्लेक्स. द फर्स्ट टूल मेड इन द ओल्ड स्टोन एज विथ धिस टेक्निक वेअर क्रूड. फर्स्ट टूल कोणतं होतं, क्रूड. क्रूड नावाचं फर्स्ट टूल त्यांनी बनवलं ओल्ड स्टोन एज मधल्या ह्युमननी. ओनली वन साइड ऑफ दोज टूल्स हॅड अ शार्प एज. त्याच्यामध्ये काय होतं, त्या टूल्सचं काय होतं, स्पेशालिटी काय होती त्याची, की त्याची वन साइड शार्प होती. सच टूल्स आर नोन ऍज चॉपर्स. चॉपर्स म्हणजे आपलं, आपण चाकू बघतो ना, चाकूनी चॉप करतो ना आपण, मग त्याची वन साइड शार्प असते आणि दुसरा साइड आपण हँडल पकडतो, तो शार्प नसतो. तशा टाईपचं त्यांनी एक चॉपर बनवलं क्रूड. त्याला काय बोलतात, क्रूड टेक्निक. सॉरी, क्रूड टूल. चॉपर सारखं दिसायला होतं ते. एका साईडनी शार्प होतं आणि एका साईडनी एवढं शार्प नव्हतं, म्हणजे ते हँडल सारखं ते त्याला पकडू शकत होते. खाली दिसतंय बघा.
रिमूविंग मायन्यूट फ्लेक्स फ्रॉम बिगर फ्लेक्स, म्हणजे मोठा एक स्टोन आहे त्याला ते रिमूव्ह करतायत, छोटे छोटे फ्लेक्स काढतायत त्याचे. द टूल्स मेड बाय होमो, खाली आहे का? द टूल्स मेड बाय होमो हॅबिलिस वेअर ऑफ दिस काइंड, दे इंडिकेट दॅट होमो हॅबिलिस हॅड नॉट येट लर्न टू हंट. म्हणजे होमो हॅबिलिस मॅन कसा काय शो करतंय ह्या टूल्स वरून? सगळे टूल्स बघूयात पहिले आपण. सेकंड इज चॉपर, अ स्टोन हॅमर. फोर्थ अँड अँटलर युज्ड ॲज हॅमर, अँटलर बनवलाय त्यांनी. हॅमर सारखा मी बोलले ना ठोकण्यासाठी यूज करायचा, तसं तर अँटलर बनवलाय. हँड एक्स, पॉइंटेड, खाली पॉइंटेड ऑब्जेक्ट दिसतायत ते काय? हँड एक्स म्हणजे एक्स म्हणजे कुऱ्हाड बोलतो आपण, तसा एक पॉइंटेड ऑब्जेक्ट आहे त्याला बोललाय त्यांनी हँड एक्स. इकडे खाली चॉपर दिसतोय, स्टोन हॅमर, आणि ते फ्लेक्स कसे रिमूव्ह करतायत ते पण दाखवले त्यांनी. स्टोनचे फ्लेक्स रिमूव्ह करतायत ते छोटे छोटे. तर अशा प्रकारचे होमो हॅबिलिसनी बनवलेले आहेत. द टूल्स मेड बाय होमो हॅबिलिस वेअर ऑफ धिस काइंड, दे इंडिकेट दॅट होमो हॅबिलिस हॅड नॉट येट लर्न टू हंट. म्हणजे ते काय इंडिकेट करतंय? की ते हंटिंगला यूज होणारे टूल्स नाही, छोटे छोटे टूल्स दिसतायत आपल्याला, जसं की हॅमर आहे, काहीतरी नट्स फोडण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी यूज करतोय तो. पण तो असं मोठे मोठे ॲनिमल्स, एवढ्या छोट्या टूल्सनी तर मोठ्या ॲनिमल्सचं हंटिंग नाही होऊ शकत ना. म्हणून त्याच्यावरून काय इंडिकेट होतंय की तो हंटिंग करायला नव्हता शिकला होमो हॅबिलिस मॅन. द फ्लेक्स ऑफ स्टोन वुड बी प्रोड्युस्ड व्हाईल शेपिंग दिस टूल्स. मग ते फ्लेक्स प्रोड्यूस झाले ना, तो जेव्हा शेप देत होता त्या टूल्सला तेव्हा दगडाचे छोटे छोटे तुकडे उडाले, त्याला काय बोलतात? फ्लेक्स. He used the flakes for scraping meat from hide, for chopping meat and other foodstuff, for sharpening wooden stick, etc. मग तो त्या फ्लेक्सचा यूज कशासाठी करायला लागला? मीठ स्क्रॅप करण्यासाठी, त्याचं जे मीठ खायचा तो ॲनिमल्सचं ते तोडण्यासाठी, मीठ चॉप करण्यासाठी, तुकडे तुकडे करण्यासाठी, किंवा अदर फूड्स जे असतील ते कट करण्यासाठी, किंवा मग शार्पन वुडन स्टिकला, वुडनच्या ज्या काठ्या होत्या त्याला शार्प करण्यासाठी तो ते फ्लेक्सचा यूज करायला लागला. टूल्स लाईक द हँड एक्स अँड क्लिव्हर मेड बाय होमो इरेक्टस आर मोर प्रपोर्शनेट अँड सिमेट्रिकल दॅन द चॉपर्स मेड बाय होमो हॅबिलिस. म्हणजे होमो हॅबिलिसला एवढं नॉलेज नव्हतं त्यावेळेला, तो एवढा इंटेलिजंट नव्हता ना, त्याची एवढी थिंकिंग पॉवर नव्हती जशी की होमो इरेक्टसची होती. होमो हॅबिलिस नंतर कोणता मॅन आला? होमो इरेक्टस. मग त्यांनी काय केलं? प्रपोर्शनेट आणि सिमेट्रिकल टूल्स बनवले, चॉपर्स बनवले. म्हणजे प्रपोर्शनेट म्हणजे काय? योग्य प्रमाणात. आणि सिमेट्रिकल म्हणजे काय? दोन्ही साईडनी सेम. आता आपण ॲरो पाहिला, बाण जर बघितला तर त्याचं पॉइंट कसं असतं? सिमेट्रिकल असतं, दोन्ही बाजूनी सेम दिसतं ना. असे बरेचसे टूल आहेत की असे सिमेट्रिकल असतात. तर तसा तो होमो इरेक्टस मॅन प्रपोर्शनेट आणि सिमेट्रिकल टूल्स बनवायला लागला. अ प्रपोर्शनेट अँड सिमेट्रिकल टूल हॅज टू बी मेंटली व्हिज्युअलाइज फर्स्ट, ओनली देन इट इज पॉसिबल टू मेक इट. म्हणजे आता प्रपोर्शनेट बनवायचं, एखादं सिमेट्रिकल तुम्हाला थिंक बनवायची, तर तुम्ही काय करणार? पहिले तुम्हाला मेंटली व्हिज्युअलाइज करायला लागेल. मेंटली व्हिज्युअलाइज म्हणजे काय? मनात विचार करायला लागेल, व्हिज्युअलाइज करावं लागेल तुम्हाला की ते कसं बनवता येईल. थोडंसं थिंक करावं लागेल की आता हे सिमेट्रिकल कसं बनवा, इकडचा शेप दोन्हीकडचा शेप सेम आला पाहिजे, है ना, दोन्हीकडचं कटिंग सेम झालं पाहिजे. मग तसं होमो इरेक्टस मॅन होमो हॅबिलिस पेक्षा जास्त थिंक करू शकत होता. होमो इरेक्टस कुड मेंटली व्हिज्युअलाइज हिज टूल्स इवन बिफोर ही ऍक्च्युअली शेप देम. म्हणजे तो मेंटली व्हिज्युअलाइज करायला लागला, त्याला शेप द्यायच्या आधी, एखाद्या टूलला शेप द्यायचा तर तो आधी व्हिज्युअलाइज करायला लागला, मनात थिंकिंग करायला लागला की हे कसं बनू शकतं. टू ऑप्टेन स्टोन फ्लेक्स ही यूज थिंग्स लाईक अँटलर्स ॲज हॅमर्स.
ही फर्दर शार्पन द एजेस ऑफ दोज फ्लेक्स बाय स्क्रॅपिंग ऑफ स्मॉलर पीसेस टू मेक स्क्रॅपर विथ व्हेरी शार्प एजेस. इट मीन्स दॅट होमो इरेक्टस वॉज युझिंग डिफरंट टूल्स फॉर डिफरंट टास्क अकॉर्डिंग टू द डिमांड ऑफ द टास्क. म्हणजे बघा, वेगवेगळ्या टाईपचे त्यांनी होमो इरेक्टस मॅननी टूल्स बनवायला स्टार्ट केलं होतं. तर स्टोन फ्लेक्स, टू ऑप्टेन स्टोन फ्लेक्स म्हणजे स्टोन फ्लेक्स बनवायच्या त्याला, तर तो काय करायचा, अँटलरचा युज करायचा ऍज अ हॅमर. अँटलरला तो हॅमर सारखा युज करून त्याला ठोकत होता. त्याच्यापासून मग त्याने स्टोन फ्लेक्स काढले, मग त्याच्यापासून एक टूल बनवलं. ही फर्दर शार्पन द एजेस ऑफ दोज फ्लेक्स बाय स्क्रॅपिंग ऑफ स्मॉलर पीसेस टू मेक स्क्रॅपर्स विथ व्हेरी शार्प एजेस. स्क्रॅपर्स बनवले त्यांनी शार्प एजेसने, त्या फ्लेक्स पासून काय केलं, त्याला शार्पन केलं आणि एक स्क्रॅपर बनवलं त्यांनी, सिमेट्रिकल बनवलं आणि शार्प बनवलं त्याला एकदम. ठीक आहे, त्याचे एजेस शार्प केले त्यांनी, व्हेरी शार्प एजेस. इट मीन्स दॅट होमो इरेक्टस वॉज युझिंग डिफरंट टूल्स फॉर डिफरंट टास्क अकॉर्डिंग टू द डिमांड ऑफ द टास्क. म्हणजे जसं त्याला टास्क आहे, त्याला हंटिंग करायचंय किंवा त्याला नट्स क्रॅक करायचे, जे पण काय करायचंय त्याच्यासाठी तशी डिमांड होती टास्क. जशी जशी डिमांड होती टास्कची, तसे तसे त्यांनी डिफरंट टाईपचे टूल्स बनवले. डिमांड ऑफ द टास्क म्हणजे त्याला जसं जसं टास्क करायचं होतं, जसं जसं टास्कची जरूरत होती, तसं तसं त्यांनी ते टूल्स बनवायला चालू केलं. विथ हिज इम्प्रूव्ड टूल्स होमो इरेक्टस कुड हॅव अ ग्रेटर व्हरायटी ऑफ फूड बिकॉज ही कुड नाव हंट व्हरायटी ऑफ बिग अँड स्मॉल ॲनिमल्स. दीज इन्क्लुडेड मेनली द डिअर, बायसन, रॅबिट, इटीसी. विथ हिज इम्प्रूव्ड टूल्स म्हणजे आता त्याच्या टूल्समध्ये इम्प्रूव्हमेंट झाली, तो वेगवेगळ्या टाईपचे टूल्स बनवायला लागला, शार्पन वगैरे करायला शिकला, सिमेट्रिकल प्रपोर्शनेट टूल्स बनवायला शिकला. मग त्याच्यामुळे काय झालं, त्याला वेगवेगळ्या प्रकारचं फूड पण, ग्रेटर व्हरायटी ऑफ फूड तो घेऊ शकत होता. ही कुड हॅव म्हणजे तो खाऊ शकत होता आता वेगवेगळ्या प्रकारचं फूड. ही कुड नाव हंट व्हरायटी ऑफ बिग अँड स्मॉल ॲनिमल्स. आता तो काय करायला लागला, वेगवेगळ्या व्हरायटीचे बिग अँड स्मॉल ॲनिमल्स, मोठे ॲनिमल, छोटे ॲनिमल्स, सगळ्या ॲनिमल्सला तो हंटिंग करायला लागला, हंटिंग करायला शिकला विथ द हेल्प ऑफ दीज टूल्स. दीज इन्क्लुडेड मेनली डिअर, बायसन, रॅबिट एक्सेट्रा. डिअर वगैरे, डिअर बायसन वगैरे हे ॲनिमल्स आहेत, छोटे रॅबिट्स आहेत, त्याची तो शिकार करायला शिकला. कारण की आता चांगले चांगले टूल्स आले होते त्याच्याकडे, इम्प्रूव्ड टूल्स होते, प्रपोर्शनेट होते, सिमेट्रिकल होते. द नियंदरथॅल मॅन वॉज नियंदरथॅल मॅन मेड फर्दर प्रोग्रेस इन टूल मेकिंग टेक्निक. ही बिगॅन टू मेक स्मॉलर टूल्स. नंतर काय, नियंदरथॅल मॅन आला, मग त्याने काय केलं, अजून प्रोग्रेस केली टूल्स बनवण्यासाठी. टूल मेकिंग टेक्निक म्हणजे टूल बनवण्याच्या टेक्निक मध्ये अजून इम्प्रूव्हमेंट झाली नियंदरथॅल मॅनच्या. मग त्याने अजून स्मॉलर टूल्स, स्मॉलर स्मॉल आणि शार्प टूल्स बनवायला त्यांनी स्टार्ट केलं. होमो सेपियन्स ब्रॉट अबाउट अ रिव्होल्युशन इन द टेक्निक ऑफ मेकिंग टूल्स. ही डिवाइज्ड अ टेक्निक ऑफ ऑब्टेनिंग लॉन्ग अँड नॅरो ब्लेड्स ऑफ स्टोन्स. ही मेड व्हेरियस इम्प्लिमेंट्स लाईक द नाईफ, स्क्रॅपर, बोरर, चिझेल एक्सेट्रा. From these long blades, he also began to use ivory and rare stones of quartz variety for making tools and other articles. मात्र नियंदरथॅल नंतर होमो सेपियन मॅन अजून इंटेलिजंट होता नियंदरथॅल पेक्षा. मग त्याने अजून रिव्होल्युशन आणलं, म्हणजे रिव्होल्युशन म्हणजे अजून प्रोग्रेस झाली त्याच्यामध्ये, क्रांती झाली त्याच्या टेक्निकमध्ये. टूल मेकिंग टेक्निकमध्ये काय झालं, रिव्होल्युशन झालं म्हणजे प्रोग्रेस झाली, क्रांती झाली, अजून त्याचे स्किल डेव्हलप झाले. ही डिवाइज अ टेक्निक ऑफ ऑप्टेनिंग लॉंग अँड नॅरो ब्लेड्स ऑफ स्टोन. म्हणजे तो आता लॉंग नॅरो ब्लेड्स म्हणजे लॉंग आणि लांब आणि रुंद ब्लेड्स असे बनवायला शिकला स्टोन पासून. ही मेड व्हॅरियस इम्प्लिमेंट्स, इम्प्लिमेंट्स म्हणजे काय, हत्यार अवजार जे होते, टूल्स, टूल्सच सिनोनेम आहे इम्प्लिमेंट्स.
तर तो वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स बनवायला लागला, इम्प्लिमेंट लाईक नाईफ, नाईफ बनवायला लागला, स्क्रॅपर, बोरर, चिझेल एक्सेट्रा. फ्रॉम दीज लॉंग ब्लेड्स, म्हणजे ह्या ब्लेड पासूनच त्यांनी स्क्रॅपर बनवलं, बोरर, चिझेल, नाईफ एक्सेट्रा असे अवजार बनवायला शिकला तो. ही ऑल्सो बिगॅन टू यूज आयव्हरी अँड रेअर स्टोन्स ऑफ क्वार्ट्झ व्हरायटी फॉर मेकिंग टूल्स अँड अदर आर्टिकल्स. टूल्स बनवण्यासाठी अजून पण काही आर्टिकल्स बनवायला शिकला ना तो. आपण पाहिलं पॉट्स वगैरे बनवले होते त्यांनी, ऑर्नामेंट्स बनवले होते, तर त्यासाठी तो काय कशाचा यूज करायला लागला, आयव्हरी. म्हणजे हत्तीचे दात असतात ना त्याला बोलतात आयव्हरी, हत्तीच्या दातांचा यूज करायला लागला तो, हस्तिदंत. आणि रेअर स्टोन्स ऑफ क्वार्ट्झ व्हरायटी, क्वार्ट्झ नावाचं एक स्टोन असतं, रेअर स्टोन म्हणजे अशी व्हरायटी असते क्वार्ट्झ नावाच्या स्टोनची, तर त्याचा पण तो यूज करायला लागला. तो खूप रेअर असतो तो स्टोन, पण तो त्या स्टोनचा तो यूज करायला लागला टूल्स बनवण्यासाठी, आणि अजून आर्टिकल्स बनवण्यासाठी पण त्याचा यूज व्हायला लागला. होमोसॅपियन्स हॅड मेड सिग्निफिकंट प्रोग्रेस इन गेनिंग नॉलेज ऑफ हिज इन्व्हायरमेंट अँड इन द टेक्निक ऑफ मेकिंग टूल्स अँड ऑप्टेनिंग फूड. म्हणजे होमोसेपियन काय करायला लागलं, प्रोग्रेस व्हायला लागली ना, ग्रॅज्युअली प्रोग्रेस व्हायला लागली त्याच्या नॉलेजमध्ये. अजून अजून तो नॉलेज गेन करायला लागला, मिळवायला नॉलेज मिळवायला लागला, माहिती मिळवायला लागला त्याच्या इन्व्हायरमेंटची, आणि टेक्निक पण डेव्हलप झाली त्याची, टूल मेकिंग टेक्निक डेव्हलप झाली, आणि त्याच्यामुळे काय झालं, फूड पण त्याला व्हरायटी ऑफ फूड त्याला भेटायला लागलं, कारण की त्याच्याकडे चांगले टूल्स होते, नॉलेज होतं त्याच्यामुळे. दिस एनेबल हिम टू स्टे इन वन प्लेस फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम. मग आता ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्याच्याकडे, चांगले टूल्स होते, नॉलेज पण होतं, तो आता हंटिंग करू शकत होता, फूड पण व्हरायटी ऑफ फूड खाऊ शकत होता. मग काय काय झालं, तो एका जागी राहायला लागला आता बऱ्याच काळासाठी. दिस एनेबल्ड हिम टू स्टे इन वन प्लेस फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम, म्हणजे जास्त काळासाठी तो एका जागेवर आता राहू शकत होता. ग्रुप ऑफ होमोसेपियन हॅड बिगन टू बिल्ड हट्स अँड लिव इन देम, म्हणजे हट्स बनवायला लागला तो, छोट्या छोट्या झोपड्या बनवायला लागला आणि त्याच्यामध्ये राहायला लागला. स्टार्ट केलं त्यांनी झोपड्या बनवून त्याच्यामध्ये राहायला स्टार्ट केलं. हे खाली दिसतंय बघा, एक पेंटिंग बनवलंय त्यांनी, ओल्ड स्टोन एज मधल्या लोकांनी काही ॲनिमल्सचे पिक्चर आहेत, त्या काळातले ह्युमन्स आणि काही किड्स दिसतात छोटे छोटे, तर त्यांनी अशी पेंटिंग बनवलेली. मग होमोसेपियन मॅन काय करायला लागला, हट्स मध्ये राहायला शिकला आता, सगळे एकत्र राहायला लागले ते ग्रुपमध्ये. दे हॅड ऑल्सो स्टार्टेड सेलिब्रेटिंग सोशल फेस्टिवल्स. मॅनी आर्टिस्टिक ऑब्जेक्ट्स अँड केव पेंटिंग्स क्रिएटेड बाय होमोसेपियन वेअर पॉसिबली मीन्ट फॉर दिस फेस्टिवल्स. म्हणजे तो आता फेस्टिवल पण सेलिब्रेट करायला लागला, आता सगळे एकत्र राहायला लागले. आपण कसं काही काही फेस्टिवल दिवाळी वगैरे सेलिब्रेट करतो सगळे घरातले एकत्र येऊन, किंवा अजून पण दुसरे फेस्टिवल गणपती दिवाळी वगैरे सेलिब्रेट करतो, तसं तो पण सेलिब्रेशन करायला शिकला आता. फेस्टिवल्स वगैरे व्हायला लागले. मॅनी आर्टिस्टिक ऑब्जेक्ट्स अँड केव पेंटिंग्स क्रिएटेड बाय होमोसेपियन वेअर पॉसिबली मीन्ट फॉर दिस फेस्टिवल. मग त्यांनी जे पेंटिंग्स बनवले किंवा आर्टिस्टिक ऑब्जेक्ट्स बनवले ते कशासाठी बनवू लागला तो, त्याच्या फेस्टिवलमध्ये यूज व्हावा म्हणून तो अशा प्रकारचे ऑब्जेक्ट्स बनवायला लागला, पेंटिंग्स बनवायला लागला. होमोसेपियन हॅड स्टार्टेड युझिंग ऑर्नामेंट टू अडॉन देम सेल्फ. मग होमोसेपियन मॅन काय करायला लागला, ऑर्नामेंट्स पण बनवायला लागला. ऑर्नामेंट म्हणजे काय, दागिने, ज्वेलरी बोलतो ना आपण, तर आपण पाहिलं आयव्हरी, आयव्हरी वगैरे पासून किंवा स्टोन पासून शायनी स्टोन असतात, किंवा आयव्हरी म्हणजे हत्तीचे दात असतात त्याच्यापासून तो काय करायला लागला, ज्वेलरी बनवायला लागला त्याच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी, किंवा आपण कसे दागिने घालतो तसं घालण्यासाठी तो आता ऑर्नामेंट्स बनवायला लागला. बीड्स फ्रॉम द टाइम ऑफ होमोसेपियन्स मेड ऑफ शेल्स, बोन्स अँड ॲनिमल्स टीथ हॅव बीन फाउंड. बीड्स जे होते म्हणजे मणी, आपण कसं मण्यांचं नेकलेस वगैरे बनवतो ना, तसं तो पण असे नेकलेसेस ऑर्नामेंट्स वगैरे बनवायला लागला. मग ते कशापासून बनलेले होते, शेल्स म्हणजे शंख शिंपले बोलतो ना आपण, तर शेल्स पासून बनलेले, किंवा बोन्स बोन्स पासून बनलेले, किंवा ऍनिमलच्या टीथ पासून. मी सांगितलं आयव्हरी, हत्तीचे दात, तसेच काही ऍनिमल्स असतील त्यांच्या दातांपासून, कारण ते दात कसे असतात, हार्ड असतात, तर त्याच्यापासून तो
तनिष्का आणि ऑर्नामेंट्स बनवायला सुरुवात केली. ऑर्नामेंट घालायला लागला तो, आता ज्वेलरी पण यूज करायला लागला. रिमेन्स ऑफ टूल्स फ्रॉम द ओल्ड स्टोन एज हॅव बीन फाउंड इन इंडिया ॲट व्हेरियस प्लेसेस. म्हणजे ह्या टूल्सचे जे रिमेन्स आहेत, जे अवशेष आहेत, ते आपल्याला इंडियामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळतात. फ्रॉम काश्मीर टू तामिळनाडू, काश्मीर पासून तामिळनाडू पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला ह्या स्टोनचे अवशेष बघायला भेटतात, स्टोन टूल्सचे. हवेवर नॉट मॅनी ह्युमन फॉसिल्स फ्रॉम द ओल्ड स्टोन एज हॅव बीन फाउंड इन इंडिया. फॉसिल्स ऑफ अ ह्युमन स्कल अँड द कॉलर बोन ऑफ अन ओल्ड स्टोन एज वुमन वेअर फाउंड ऑन द बँक्स ऑफ द नर्मदा इन द विसिनिटी ऑफ हातनोरा अ व्हिलेज नियर होशंगाबाद इन मध्य प्रदेश. म्हणजे हे रिमेन्स कुठे कुठे सापडले ते त्यांनी सांगितले. काश्मीर पासून कन्याकुमारी, म्हणजे आपलं इंडियाचं वरचं जे आहे, वरचं सगळ्यात वरती कोणतं स्टेट आहे, जम्मू काश्मीर, आणि सगळ्यात खाली तामिळनाडू. तर जम्मू काश्मीर पासून तामिळनाडू पर्यंत सगळे जे वेगवेगळे रिजन होते तिथे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे रिमेन्स सापडले. पण इंडियामध्ये जास्त काही रिमेन्स नाही सापडले त्यांना, है ना. नॉट मॅनी ह्युमन्स फॉसिल्स फ्रॉम ओल्ड स्टोन एज हॅव बीन फाउंड इन इंडिया. इंडियामध्ये जास्त नाही सापडले, तर कुठे कुठे सापडले, जिथे जिथे सापडले त्याचे त्यांनी, त्या रिजनचे त्यांनी नेम्स दिलेले आहेत आपल्याला. फॉसिल्स ऑफ ह्युमन स्कल द कॉलर बोन ऑफ अन ओल्ड स्टोन एज वुमन वेअर फाउंड इन बँक्स ऑफ नर्मदा इन द विसिनिटी ऑफ हातनोरा अ व्हिलेज नियर होशंगाबाद इन मध्य प्रदेश. तर ते ओल्ड स्टोन एज मधल्या एका वुमनचा कॉलर बोन सापडलं आणि ह्युमन स्कल सापडलं. ह्युमन स्कल म्हणजे काय, हाडाचा सापळा असतो ना आपल्या, आपला पाहिला असेल सगळ्यांनी, ऍटलीस्ट पिक्चर मध्ये तरी पाहिला असेल, चित्रामध्ये ह्युमन स्कल असतो एक बोनचा सापळा आपल्या. आणि कॉलर बोन म्हणजे गळ्याच्या तिथलं, घशाच्या तिथलं बोन असतं ते. त्यांना कुठे सापडलं, ओल्ड स्टोन एज मधल्या वुमनचं कुठे सापडलं, बँक ऑफ नर्मदा इन द विसिनिटी ऑफ हातनोरा. हातनोरा परिसरामध्ये नर्मदा जी रिव्हर आहे, नर्मदा नदीच्या काठी त्यांना ते सापडलं स्कल. आणि अ विलेज नियर होशंगाबाद इन मध्य प्रदेश. मध्य प्रदेश मधला होशंगाबाद नावाचं जे विलेज आहे त्याच्यामध्ये हातनोरा नावाचा परिसर आहे, त्याच्यामध्ये नर्मदा नदीच्या काठी त्यांना हे सापडलं स्कल आणि कॉलर बोन सापडलं. बिसाइड्स दॅट द फॉसिलाइज्ड स्कल ऑफ अ चाइल्ड फ्रॉम द स्टोन एज वॉज फाउंड ऍट द विलेज नियर द पुडुचेरी. आणि पुडुचेरीमध्ये पण सापडलं त्यांना एका चाइल्डचं स्कल सापडलं, एका छोट्या मुलाचं स्कल सापडलं त्यांना, म्हणजे सापळा सापडला त्यांना हाडाचा. सम रिमेन्स ऑफ ओल्ड स्टोन एज ह्युमन्स हॅव ऑल्सो बीन फाउंड इन अफगाणिस्तान अँड श्रीलंका. काही काही स्कल रिमेन्स कुठे सापडले त्यांना, अफगाणिस्तान आणि श्रीलंकेमध्ये सापडले. गंगापूर नियर नाशिक अँड चिरकी नेवासा नियर नेवासा आर अमॉंग द वेल नोन ओल्ड स्टोन एज साइट्स इन महाराष्ट्र. आणि आपल्या महाराष्ट्रात कुठे सापडले त्यांना ते रिमेन्स, गंगापूर, नाशिक जवळ गंगापूर आणि नेवास्याजवळ चिरकी नेवासा, ह्या ठिकाणी त्यांना हे फॉसिल सापडले ओल्ड स्टोन एज मधल्या लोकांचे. गंगापूर इज ऑन द बँक्स ऑफ द गोदावरी रिव्हर अँड चिरकी नेवासा इज इन द प्रवरा बेसिन. गंगापूर कुठे, गोदावरी नदीच्या काठी आहे गंगापूर नावाचं गाव. आणि चिरकी नेवासा कुठे, प्रवरा नदीच्या बेसिन म्हणजे पात्र, नदीचं पात्र बोलतो ना, म्हणजे नदी काठीच म्हणू आपण. तर तिथे चिरकी नेवासा गाव आहे, तिथं त्यांना ते हे सापडले, रिमेन सापडले किंवा फॉसिल सापडले, स्कल सापडले, कॉलर बोन सापडले, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना ह्या ह्या ठिकाणी सापडल्या असं त्यांनी दिलंय ओल्ड स्टोन एज मधल्या लोकांच्या. नाव मिडल स्टोन एज. मिडल स्टोन एज मीन्स मिझोलिथिक एज, आपण पाहिलं मिडल स्टोन एज. एव्हरीबडी अंडरस्टूड ओल्ड स्टोन एज. ओके, कॅन वी गो अहेड. सेकंड वन इज मिडल स्टोन एज, मिझोलिथिक एज. होमो सॅपियन्स इन द मिडल स्टोन एज कंटिन्यू टू मेक प्रोग्रेस इन मेनी डिफरंट वेज. म्हणजे मिडल एज मधले जे होमो सॅपियन्स होते
कंटिन्यू प्रोग्रेस करत राहिले, त्यांच्यात प्रगती होत गेली. दे डोमेस्टिकेटेड द डॉग. ते काय करायला लागले, डॉगला पाळायला लागले. डोमेस्टिकेशन म्हणजे काय, आपण ॲनिमल्स पाळतो ना, पशुपालन, त्याला काय बोलतात, पाळणे म्हणजे डोमेस्टिकेशन. दे डोमेस्टिकेटेड डॉग ड्यू टू द चेंजेस इन द क्लायमेट अँड द एन्व्हायरमेंट इन द मिडल स्टोन एज. द वे ऑफ लाईफ ऑफ ह्युमन हॅड बिगन टू चेंज. म्हणजे काय झालं, तिथलं क्लायमेट वेगळं होतं. ड्यू टू चेंजेस इन क्लायमेट अँड द एन्व्हायरमेंट, एन्व्हायरमेंट चेंज होत गेलं. क्लायमेट म्हणजे आजूबाजूचं हवामान, वेदर चेंज होत गेलं, आजूबाजूचं त्यांचं वातावरण चेंज होत गेलं, मिडल स्टोन एज मधल्या लोकांचं. मग त्यांचं वे ऑफ लाईफ पण तसं तसं चेंज व्हायला लागलं. वे ऑफ लाईफ म्हणजे काय, त्यांचं जीवनशैली, म्हणजे त्यांची लाईफ पण जशी जशी चेंज होत गेली, त्यांचं डे टू डे लाईफ चेंज व्हायला लागलं. बिसाइड्स हंटिंग, होमोसेपियन हॅड स्टार्टेड टू हार्वेस्ट फूड ग्रेन्स दॅट ग्रीव इन द वाईल्ड अँड टू डोमेस्टिकेट ॲनिमल्स. हंटिंग शिवाय त्यांनी काय केलं, आपण लास्ट चॅप्टरमध्ये पाहिलं होतं, होमोसेपियननी फूड ग्रेन्स ॲग्रिकल्चर करायला स्टार्ट केलं होतं. दे हॅड स्टार्टेड टू हार्वेस्ट फूड ग्रेन्स. हार्वेस्ट म्हणजे काय, फूड ग्रेन्स तो लावायला लागला, पेरणी करायला लागला धान्याची. आणि अँड ग्रीव इन द वाईल्ड अँड टू डोमेस्टिकेट ॲनिमल्स. काही ॲनिमल्स पण तो आता पाळायला लागला, पशुपालन करायला लागला. देअर डाएट नाऊ इन्क्लुडेड व्हेरियस प्लांट फूड. आता डाएट म्हणजे काय, आहार, आपण जे खातो त्याला काय बोलतात, डाएट. तर ते डाएट पण त्याच्यामध्ये वेगवेगळे प्लांट फूड यायला लागले, कारण तो आता ॲग्रिकल्चर करायला लागला, फूड ग्रेन हार्वेस्ट करायला लागला. त्याच्यामुळे काय झालं, तो त्याचं डाएट पण चेंज झालं. दे ऑल्सो बिगन टू सेटल इन वन प्लेस फॉर अ पार्ट ऑफ द इयर. मग तो काय करायला लागला, पार्ट ऑफ द इयर म्हणजे वर्षातला काही काळ तो एका ठिकाणी राहायला लागला. लेट से 6 महिन्यांसाठी तो एका जागेवर राहायला लागला, मग दुसरे 6 महिने दुसऱ्या जागेवर शिफ्ट झाला, असं तो एका जास्त काळ एका जागी राहायला लागला. डोमेस्टिकेशन ऑफ शीप अँड गोट ऑल्सो गोज बॅक टू धिस पिरियड. म्हणजे डोमेस्टिकेशन मी सांगितलं, तो शीप्स आणि गोट्सला पण पाळायला लागला, मेंढ्या शेळ्या वगैरे पाळायला लागला तो. टेकिंग ऑल धिस इन टू अकाउंट, इट अपियर्स दॅट होमोसेपियन नाऊ निडेड सेव्हरल डिफरंट टाईप्स ऑफ टूल दॅट वेअर लाईट इन वेट अँड ड्युरेबल फॉर व्हरायटी ऑफ टास्क सच एज हंटिंग. हंटिंग, फिशिंग, हार्वेस्टिंग, कटिंग ऑफ ट्रीज एक्सेट्रा. आता त्याचे कामं पण वाढले ना, टास्क पण त्याचे, व्हरायटी ऑफ टास्क इन्क्लूड झाले त्याच्या डे टू डे लाईफ मध्ये. जसं की हंटिंग, शिकार करायची, फिशिंग करायची, मासेमारी करायची, हार्वेस्टिंग करायचं, पेरणी करायची, शेतामधली कामं करायची, कटिंग ऑफ ट्रीज, ट्रीजचं पण कटिंग करायचं, झाडं वगैरे तोडायची त्याला. तर मग तशा प्रकारचे टूल्स त्याला आता जरुरी होते. होमोसेपियन्स निडेड सेव्हरल डिफरंट टाईप्स ऑफ टूल्स दॅट वेअर लाईट वेट अँड ड्युरेबल. आणि ते टूल्स कसे पाहिजे होते, लाईट वेट, हलके पाहिजे. खूप जडच्या जड टूल्स असतील, हेवी असतील, तर तो ते करू शकणार आहे का हंटिंग वगैरे, त्याला ते उचलणारच नाहीत. मग ते कसे पाहिजे होते, लाईट वेट अँड ड्युरेबल, म्हणजे जास्त काळ टिकणारे. ड्युरेबल म्हणजे काय, ड्युरेबल पाहिजे होते, ते लगेच खराब व्हायला नाही पाहिजे होते, अशा प्रकारचे टूल्स त्याला पाहिजे होते. ही यूज टू मेक इम्प्लिमेंट्स लाईक द नाईफ अँड द स्टिकल सिकल बाय फर्मली फिक्सिंग अ रो ऑफ ब्लेड्स एज अ स्मॉल एज फिंगर नेल्स इन टू ग्रूव्ह इन अ बोन ऑर अ पीस ऑफ वूड. तो इम्प्लिमेंट्स मी सांगितलं मगाशी, इम्प्लिमेंट्स मीन्स काय, अवजार, हत्यार. कशा प्रकारची नाईफ किंवा सिकल, अशी शार्पन ऑब्जेक्ट त्याला आता, शार्पन टूल जरुरी होते आता त्याला. मग तो कसे बनवू लागला, बाय फर्मली फिक्सिंग अ रो ऑफ ब्लेड्स एज अ स्मॉल फिंगर नेल्स. मग त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे ब्लेड्स असे फिक्स केले एका ग्रू मध्ये. म्हणजे ग्रू म्हणजे मी एक सांगितलं होतं लास्ट टाइमला, की एक साचा असतो, त्याच्यामध्ये आता एक मेन पार्ट, जसं की कुऱ्हाडीचं लाकूड असतं, मग त्याच्यामध्ये ते कुऱ्हाडचं हे बसवतात ना, वरचं एक्स आपण पाहिली आहे ना, तर त्याच्यामध्ये वरती ते आयरनचं बसवतात शार्पन ऑब्जेक्ट. तसं तो असे नाईफ्स बनवायला लागला, वेगवेगळे शार्पन ऑब्जेक्ट बनवायला लागला. फिंगर नेल सारखे ते किती शार्प होते, ते आपल्या फिंगर नेल एवढे शार्प होते, ते नखांसारखे.
आपले नख जेवढे शार्प असतात जेवढे बारीक असतात तेवढे तेवढे बारीक तो इम्प्लिमेंट्स म्हणजे हत्यारं बनवायला लागला, टूल्स बनवायला लागला. आणि तो कशामध्ये फिक्स करायला लागला, त्या हाडांच्या ह्याच्यामध्ये किंवा वूडमध्ये लाकडाच्या ह्याच्यामध्ये तो फिक्स करायला लागला. ग्रू म्हणजे काय मी सांगितलं, ते चॅनल्स असतात त्याच्यामध्ये फिक्स करायचं. जसं की आता फॅनच मधला असतो ना राऊंड पार्ट, त्याच्यामध्ये ते फॅनचे पाते फिक्स केलेले असतात कसे, तसं ते हत्यारं पण तो फिक्स करायला लागला वन बाय वन. मॅनी साईट्स ऑफ द मिडल स्टोन एज हॅव बीन फाउंड इन इंडिया. मिडल स्टोन एज कुठे आपल्याला इंडियामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दिसतं. अमॉंग देम बागोर इन राजस्थान, भीमबेटका इन मध्य प्रदेश, लांगनास इन गुजरात अँड पाटणे इन जलगाव डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र आर वेल नोन वन्स. म्हणजे मिडल स्टोन एजचे कुठे कुठे सापडले टूल्स त्यांना इंडियामध्ये, बागोर आहे राजस्थानमध्ये बागोर, भीमबेटका इन मध्य प्रदेश, लांगनाज इन गुजरात अँड पाटणे इन जलगाव डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र. तिथे त्यांना मिडल स्टोन एज पीपलचे फॉसिल सापडले. तर इथपर्यंत आपलं कंप्लीट झालेलं आहे. 2 मिनिट्समध्ये आपण हे बघून घेऊया. इन मिडल स्टोन एज द स्टोन ब्लेड्स यूज टू मेक इम्प्लिमेंट्स वेअर रिमूव्ह फ्रॉम द स्टोन बाय द फ्लुटेड कोर टेक्निक. आता हे कुठली टेक्निक आहे, मग अशी पर्क्युशन टेक्निक बघितली. आता इथे काय मिडल स्टोन एज मध्ये फ्लुटेड कोर टेक्निक बघायची आपल्याला, फ्लुटेड कोर टेक्निक. नेक्स्ट टाइम आपल्याला काय बघायचंय, फ्लुटेड कोर टेक्निक कशी वर्क होते ते बघायचे, त्यांनी कशा प्रकारे फ्लुटेड कोर टेक्निक यूज करून ते टूल्स बनवले ते एक्सप्लेन करायला टाइम लागेल, त्याच्यामुळे आपण आता ते नेक्स्ट टाइम घेऊया. खाली एक टूल दिसतंय तुम्हाला, ते तुम्ही रीड करून ठेवायचं आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल फ्लुटेड कोर टेक्निक काय असते ते. व्हॉट वी हॅव लर्न, एव्हरीबडी अंडरस्टूड टिल नाऊ? Everybody understood? Okay. तर आपला जिथपर्यंत पार्ट झालेला आहे तिथपर्यंत मी तुम्हाला होमवर्क देणार आहे, तर तो एव्हरीबडी हॅव टू कम्प्लीट इट. ओके, तर आपण काय काय पाहिलं, टाइप्स अँड फॉर्म्स ऑफ टूल्स अकॉर्डिंग टू द टाइप ऑफ टास्क, म्हणजे टास्कच्या हिशोबाने कसे कसे टूल्स बनवले तर ते पाहिलं. आणि कोणते कोणते फॅक्टर्स आपल्याला लक्षात घ्यायचे होते, 4 फॅक्टर्स आहेत ना ते टूल्स बनवताना, तर ते कोणते कोणते होते ते आपण शिकलो. की त्याला रिसोर्सेस पाहिजे, कमी टाइम मध्ये कमी एनर्जी मध्ये मॅक्सिमम इफिशियन्सी वाले टूल्स बनले पाहिजे, टूल्स हँडल करायचं स्किल पण पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आपण. कशामध्ये पाहिलं, टाइप्स अँड फॉर्म्स ऑफ टूल्स अकॉर्डिंग टू द टाइप ऑफ टास्क 6.1. त्याच्यानंतर कोणते कोणते टूल्स त्यांनी बनवली ते आपण पाहिले, 6 टाइप्स ऑफ टूल्स. त्याच्यानंतर 6.2 इज स्टोन एज टूल्स. स्टोन एज मधल्या लोकांनी कोणते कोणते ह्युमन जे होते होमो हॅबिलिस आणि होमो इरेक्टस त्यांनी कोणते कोणते टूल्स बनवले, कसे कसे ते यूज करायला लागले, पर्क्युशन टेक्निक काय असते ते आपण पाहिलं. खाली हे सगळे सॉरी खाली हे जे सगळे टूल आहेत ते ओल्ड एज मधले टूल्स आहेत, ते आपण कसे बनले ते पाहिलं. चॉपर आहे, हॅमर आहे, तो फ्लेक्स कसा काढायचा, स्क्रॅप कसं करायचा आणि त्याच्यापासून कसा बनवायचा, चॉपर हॅमर वगैरे ते आपण बघितलं.
त्याच्यानंतर होमो इरेक्टस मॅन कसा टूल्स बनवायला लागला ते बघितलं, निएन्दरथॅल, होमोसेपियन्स कसं टूल्स बनवायला शिकला ते आपण बघितलं, ऑर्नामेंट्स ज्वेलरी वगैरे बनवायला लागला तो. त्याच्यानंतर आपण स्टार्ट केलं होतं मिडल स्टोन एज, मग ओल्ड स्टोन एज मधले फॉसिल्स कुठे कुठे सापडले ते आपण पाहिलं, नर्मदा बँकच्या तिथे सापडले, अजून मध्य प्रदेशमध्ये वगैरे सापडले, पुडुचेरी वगैरे तिकडे सापडले ते सगळं आपण बघितलं, अफगाणिस्तान, श्रीलंका. त्याच्यानंतर मिडल स्टोन एज, मिडल स्टोन एज आपण होमोसेपियन मॅन मिडल स्टोन एज मध्ये कसा प्रोग्रेस व्हायला लागली त्याची, मग तो डोमेस्टिकेट करायला लागला, ऍग्रीकल्चर करायला लागला, आणि नंतर मग त्याला वेगवेगळ्या टाईपचे टूल्स जरुरी होते वेगवेगळ्या कामांसाठी, फिशिंग, हंटिंग वगैरे, हार्वेस्टिंग करायचं, कटिंग ऑफ ट्रीज, ह्या सगळ्या गोष्टींसाठी. मग तो आता नेक्स्ट टाइम आपण बघणार आहोत की त्यांनी कशा टाईपचे टूल्स बनवले, मिडल स्टोन एज मधल्या ह्युमननी कसे टूल्स बनवले ते आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये पाहूया, नेक्स्ट टाइमच्या आपल्या लेक्चरमध्ये. आत्तापर्यंतच्या झालेल्या ह्याच्यावरती मी तुम्हाला होमवर्क देणार आहे, तो कम्प्लीट करणार सगळेजण. ओके, बाय एवरीवन. बाय बाय टीचर, बाय बाय एवरीवन. बाय टीचर.